Tina a creat. Mulțumesc. Morning has started. Nice. Good morning. Baba Ali. Baba Ali. Good morning. So almost सकाळची जी कामं आहेत ती झालेली आहेत. नायसाचं जेवण रेडी आहे. आमचा नाश्ता सुद्धा झालेला आहे आणि आता काहीच वेळात आम्ही निघू सुद्धा रेडी वगैरे होऊन. सो लास्ट फ्यू डेज मी नाही बोललं तरी माझ्या चेहऱ्यावरती खूप सारं मेकअप अप्लाय झालेलं आहे आणि आपण कितीही बोललो ना की प्रोडक्ट चांगले आहेत बट तरी सुद्धा आपल्या स्किनवर ते अफेक्ट होतातच. आपली स्किन प्रॉपर ठेवण्यासाठी लाईक फुल नरिश आणि मॉइश्चराईज ठेवण्यासाठी मी एक रुटीन फॉलो करते कारण नाही बोललं तरी मेकअपमुळे स्किनवर थोडंसं अफेक्ट होऊन जातं. कधी कधी ना मेकअप काढल्यानंतर मला इचिनेस होते आणि मग नंतर ना खूप अनकम्फर्टेबल मला फील होतं. टू कीप माय स्किन हेल्दी आणि ड्रायनेसपासनं लांब ठेवण्यासाठी काही प्रोडक्ट्स आहे जे मी यूज करते अँड इवन यू पीपल कॅन यूज इट इन केस जर तुम्हाला कोणाला हवं असेल. आज मी यूज करते डर्मावाईव्हचं हायड्रा क्लिन्झर. त्यासाठी मी ॲडिक्युट अमाऊंट ऑफ डर्मावाईव्ह हायड्रा क्लिन्झर माझ्या हातावर घेतलं आहे आणि अप्लाईंग इट ऑन माय वेट फेस. हा क्लिन्झर जेंटली रिमूव्ह करतं सगळ्या डर्टला विदाउट स्ट्रिपिंग माय नॅचरल ऑइल्स ऑन माय स्किन आणि विदाउट ओव्हर ड्राईंग कारण ह्यात ओटमील आहे जे स्किनला हेल्प करतं टू लुक फ्रेश अँड हायड्रेटेड. एनरिच विथ सोडियम पी सी ए अँड एमोलियन्स जे स्किनला डीप हायड्रेशन देतं. क्लिन्झर नंतर इट इज इम्पॉर्टंट टू यूज स्किन मॉइश्चरायझिंग क्रीम. सो इथे मी यूज करते डर्मावाईव्हचं ड्राय स्किन क्रीम. खूपदा मेकअप काढल्यानंतर मी इचिनेस आणि इरिटेशन एक्सपिरियन्स केलं आहे पण डर्मावाईव्हचं ड्राय स्किन क्रीम आपल्या स्किनला इमिडिएट रिलीफ देतं फ्रॉम ऑल दिस. ह्यात सोडियम पी सी ए आणि विटॅमिन ई आहे जे ॲड करतं इंटेन्स मॉइश्चर रिस्टोरिंग द स्किन बॅरियर आणि रिंकल्सला रिड्यूस करतं. डर्मावाईव्हचे प्रोडक्ट्स हे क्लिनिकली टेस्टेड आहेत आणि पी एच बॅलन्स आहेत त्याचबरोबर सुटेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ स्किन. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचे डिटेल्स दिलेले आहेत. यू कॅन चेक डर्मावाईव्हस रेंज ऑफ प्रोडक्ट्स ॲट आयबेरिया स्किन ब्रँड्स ॲमेझॉन नायका अँड फ्लिपकार्ट. सो चला मग आता मी रेडी होते आणि मग आपण पुढे निघूया. यू पीपल स्टे. यस, मस्त फ्रेशन अप झालोय आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर आणि टायटल वाचून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे चाललोय. सो चाललो आहोत आम्ही अलिबागला लोकमत सखी जी मेन अँकर आहे ऐश्वर्या तिचं आज आहे लग्न. सो सुपर एक्सायटेड. रचना रेडी होत आहे. रचना इज गेटिंग रेडी लुकिंग ब्युटिफुल. आम्ही निघतोय. वाजले आहेत 12:15. हो आणि परत लवकर यायचं आहे कारण संध्याकाळी क्लिनिक आहे. चला हे रेडवाला द्या आणि स्टिक्स काढून घ्या. स्टिक्स काढून. सो आम्हाला निघून एक तास झालेला आहे. रोड्स एवढे खराब आहेत ना म्हणजे एका साईडला एवढं खोदून ठेवलं आहे तर मला इथे पोचायलाच एक तास झाला ना. आपल्याला एक जास्त सव्वा तास रोडचं काम चालू आहे लाईक पेंटचा जो रोड आहे तो. आता खूप लोकांना ऑफकोर्स माहिती आहे ऐश्वर्या कोण आहे आणि ज्यांना नाही माहिती मी त्यांना सांगते. ऐश्वर्या म्हणजे द फेमस फेस ऑफ लोकमत सखी जी तुम्हाला लोकमत सखीवर नेहमी दिसते. द ब्युटिफुल अँड टॅलेंटेड गर्ल तिच्या लग्नाला मी आज चाललो आहोत. सो माझं सनी आणि ऐश्वर्याचं कसं हे सगळं जुळून आलं म्हणजे आमची जी फर्स्ट भेट होती ती होती जेव्हा लोकमत सखीवर तिने माझा इंटरव्ह्यू घेतलेला. आय स्टील रिमेंबर दॅट फर्स्ट डे. ती अशी चालत आली असत ना असं काय म्हणतात एकदम असं बॉस टाईपमध्ये आणि मी एकदम अशी शांत म्हणजे माझ्यासाठी कारण तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा. ती तर बोलते खूप बोलते मी पण बोलते लाईक इन फ्रंट ऑफ कॅमेरा पण असं
म्हणजे ना प्रोफेशनल कॅमेराच्या समोर बोलणं आणि हे असं कॅमेरा समोर बोलणं इज खूप डिफरंट एक्सपिरियन्स. सो तेव्हा जेव्हा मी ऐश्वर्याला भेटलेलो तेव्हा एकदम फॉर्मल भेटलेलो, पण जे आफ्टर इंटरव्ह्यू ते इनफॉर्मल झालं. म्हणजे आम्ही खूप सारे गप्पा मारले, ते एक कम्फर्ट लेवल असतं ना, कळतं ना आपल्याला बोलल्यानंतर की हा रे हे जे समोरची व्यक्ती ना ही सुद्धा आपल्यासारखेच आहे, बोलकी आहे आणि मन मिळाऊ आहे, तशीच आहे ऐश्वर्या. खूप छान वाटलेलं तिला भेटून आणि आम्ही तेव्हा तिला बोललेलो की लवकरच आपण भेटू. त्यानंतर ऐश्वर्याने मला परत एकदा अप्रोच केलं फॉर लोकमत सखीचंच जे आम्ही चॅलेंज केलेलं, किती वाला ते 1000 rupees वाला जे चॅलेंज होतं जे आम्ही दादरमध्ये शॉपिंग केलेली, तेव्हा परत आमची ओळख झाली, एक नवीन ह्याच्याने ओळख झाली. तेव्हा पण आम्ही खूप साऱ्या गप्पा मारलेल्या, तेव्हा जास्त ओळख झालेली, कारण तेव्हा कसं फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा भेटलेलो तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्टुडिओमध्ये भेटलेलो, हे आम्ही बाहेर आलेलो, आम्हाला खूप सारं लाईक असं एक्सप्लोअर करता आलं आणि मजा आलेली. त्यानंतर आमचा थर्ड टाइम परत तिने आम्हाला अप्रोच केलं, ते होतं तेंबे नाकेच्या देवीसाठी, तिकडचं आम्ही दर्शन घ्यायला गेलेलो. तेव्हा तर अजून आम्ही जवळ झालो, कारण ती सुद्धा तिच्या फॅमिली बरोबर आलेली. तेव्हा आम्ही ओंकारला भेटलेलो ज्याच्या बरोबर तिचं आज लग्न आहे. सो तेव्हा तिची बहीण ओंकार हे सगळे आलेले, सो तेव्हा तिथ्या तिच्या म्हणजे जेवढे फॅमिली मेंबर्स आलेले तेव्हा त्यांच्या बरोबर भेट झाली, माझी पूर्ण फॅमिली आलेली तेव्हा ती भेट झाली आणि मग तेव्हा अजून आम्ही क्लोज झालो. आणि एक असताना काही लोक आपल्या मनात लगेच घर करून जातात, तशीच आहे ऐश्वर्या आणि ऑफकोर्स ओंकार सुद्धा. म्हणजे फर्स्ट भेटीत सुद्धा आम्ही एवढे कम्फर्टेबल होतो ना ओंकार बरोबर, आणि इवन ओंकार इज व्हेरी वेलकमिंग, त्यांनी सुद्धा आम्हाला तसंच खूप छान प्रकारे ग्रीट केलं. दोघांची जोडी खरंच खूप सुंदर आहे. आणि मग फोर्थ मीट आमची होती जेव्हा आम्ही त्यांना केळवणाला बोलवलेलं. सो अशा प्रकारे ही जी फ्रेंडशिप आहे ही ग्रो झाली आणि मला माहिती आहे ही फॉर एव्हर आता असणार आहे. काही लोक खूप लवकर, काही लोक नाही पण मला असं वाटतं माझ्या आणि सनीच्या आयुष्यात जेवढी पण लोक येतात ना, वी लाईक म्हणतात ना खूप सारं आम्ही खूप सारं प्रेम वाटतं आमच्या आयुष्यात. तुम्ही कोणीही एकदा आलात ना तर तुमचं म्हणजे मी असं नाही म्हणते पण तुम्ही खूप आमच्या जवळचे लगेच होऊन जाल, असा आमचा दोघांचा सुद्धा बिहेवियर आणि तसाच ऐश्वर्या आणि ओंकारचा सुद्धा आहे. सो वी आर सुपर एक्सायटेड टू अटेंड हर वेडिंग अँड वी नो की आज आम्ही लेट होणार आहोत, कारण आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोत. अरे कारण तिचं ना लग्नाचा टाइम 1:35 आहे आणि इथे आम्हाला अरायव्हल दाखवते 1:38. सो जर थोडंसं लेट लागलं लग्न तर कदाचित आम्हाला मिळेल, बट वी ट्राईड अवर बेस्ट की आम्ही ऍक्च्युली कसं आहे सनी सुद्धा सकाळी 24 hours ड्युटी करून आला आणि मग त्याच्यानंतर थोडंसं घरातलं आवरलं, नाश्ता वगैरे केलं. नाहीसा आमच्या बरोबर नाही आहे, नाहीसा आईकडे आहे, कारण ऊन एवढं आहे ना आणि अननेसेसरी तिला घेऊन यायचं, मग तो परत म्हणजे लहान मुलं एवढ्या गर्भीत आपणच एवढे कंटाळतो तर लहान मुलं तर किती कंटाळतील. आणि लग्नात ऍसच तिला तर काही समजणार सुद्धा नाही, ती काय फक्त मजा करेल आणि आम्हाला त्रास देईल. सो आम्ही डिसाईड केलं की तिला नको घेऊन जायला, कारण परत सनीचं क्लिनिक सुद्धा आहे. सो आम्ही हा म्हणून मग आम्ही असं जाणार भेटणार. मी खूप लाईक एक्सायटेड आहे ऐश्वर्याला बघायला, ऑफकोर्स ओंकारला भेटायला सुद्धा, बट ऐश्वर्याला खास करून बघायला, कारण नवीन नवीन दुल्हन कशी दिसते हे प्रत्येकाच्या मनात ना असतं ना की अरे आज कशी दिसणार आहे नवरी. आणि लास्ट 3 days पासून फॉलो करतो तिचं मेहंदी, तिचं हळद, पूल पार्टी सुद्धा झाली, तसे सगळं काही स्टेटसवर आम्हाला दिसतच आहे. सो चला मग तुम्ही सुद्धा तिच्या लग्नाचं भाग होणार आहात, आम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही शूट करू, कारण जसं की सनी बोलला की आम्ही टायमावर नाही पोहोचणार आहोत, बट let's hope for the best and stay tuned.
ध्यान स्वस्ति श्री गणनायक जगदम् मुरीश्वरं सिद्धिदम्
आणि आमच्या डिपार्टमेंटला फार उणीव भासत आहे. मला आज त्यांची भरपूर आठवण आली म्हणून दोन शब्द सांगावं असं वाटलं. त्यांची कन्या जिजाऊ ऐश्वर्या आणि ओंकार यांचा शुभविवाह संपन्न झाला, परंतु काहीतरी कुठेतरी उणीव भासत आहे आणि ती उणीव पूर्ण त्यांचे पुत्र वैभव यांनी केली. साहेब या डिपार्टमेंटला आणि इंडियन नेव्हीमध्ये चीफ इट ऑफिसर असतानाही त्यांचं जितकं कौतुक राहतं वाटलं आणि त्यानंतर सैनिक केलं बाग महाराष्ट्राचे पुणे इथे ते कार्यरत होते. त्यावेळी सुद्धा त्यांची आमच्या डिपार्टमेंटला फार उणीव आता भासत आहे. त्यांच्या जागेवरच मी तिथे चार्ज घेतला त्यावेळीपासून साहेबांचे क्षणोक्षणी आम्हाला आठवण येत असते. मी त्यांच्या मुलाला ऐश्वर्याचं हे लग्न थाटामाटात पार पाडलं हेच आपल्याला भाग्याची गोष्ट आहे. एवढं दोन वर्ष मी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. पडलं. आम्ही एकदम टायमावर आलो जेव्हा ओंकारची एंट्री होती आणि मग मस्त आम्ही ऐश्वर्याची एंट्री सुद्धा पाहिली. दोघं सुद्धा खूप सुंदर दिसत होते. रिसेप्शनच्या एंट्रीसाठी आम्ही थांबलो कारण आम्हाला मिस नव्हतं करायचं. मग त्यानंतर आम्ही लंच केलं. नाव वी आर लिव्हिंग बट अप्रत
टीम झालं. आता खूप लोकांनी कदाचित तिच्या फॅमिली मेंबर्सला ओळखलं असेल, पण मी तुम्हाला सांगते सर्वात आधी जी वहिनी आलेली पिंक साडीमध्ये ती जी वहिनी आहे, त्यानंतर जे मोदी वेस्ट कोट सारखं घातलेलं ना ते दादा आहेत, आणि तिची आई जी गोल्डन साडी दे लास्ट वाला जो एक आमचा होता क्लिप ती तिची आई आहे. आणि खूप खूप छान वाटलं पूर्ण फॅमिलीला भेटून, आणि ऑफकोर्स तिची बहीण सलोनीला भेटून खूप छान वाटलं. बाकीच्यांना आम्ही असंच नाही ओळखत, बट स्टील ऑल वेअर वेलकमिंग. आणि जे गात होते दे वेअर अमेझिंग, म्हणजे चार चांद लावले. मी दादांना सुद्धा तेच सांगितलं, एकदम अप्रतिम सगळे गात आहेत, म्हणून मस्त वाटलं. ओव्हरऑल आम्ही खूप एन्जॉय केला. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन ऐश्वर्या अँड ओमकार. ऐश्वर्याचा जो रिॲक्शन होता जेव्हा तिने मला स्टेजवर पाहिलं, मे बी शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग मी, बट जसं तिने म्हणजे आम्हाला दोघांनी ती एक्सपेक्ट नव्हती करत, बट द मोमेंट शी सॉ अस ती एवढी खुश झाली. अँड ऑफकोर्स तिने नायसाला सुद्धा मिस केलं. सो चला मग आता आम्ही निघतो, सनीचं आहे क्लिनिक आणि मी ड्राईव्ह करणार आहे. त्याला आता थोडासा आराम दिलाय कारण सकाळी तो 24 hours करून आलाय. आय नो काय तो झोपणार नाहीये, बट स्टील ते पायाला तरी थोडासा एक आराम पाहिजे ना. सो चलो लेट्स गो. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.